नमस्कार मित्रांनो, मी किरण जोशी आणि आपण पाहतात यूट्यूब चॅनल द लेन्स इंडिया फोटोग्राफी. आजचा हा आपला कॉस्टिंग आणि प्रायसिंगबद्दलचा तिसरा आणि शेवटचा भाग. मागल्या दोन भागामध्ये आपण बघितलं की फोटोग्राफी व्यवसायामध्ये मी आणि माझा व्यवसाय कसे वेगळे आहेत. दुसऱ्या भागात आपण बघितलं की फिक्स कॉस्टिंगमधले काय काय घटक आपण बघायला हवेत आणि त्यात आपण बघितलं फिक्स कॉस्ट म्हणजे काय. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत जो आहे व्हेरिएबल कॉस्ट. आता व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे नक्की काय. जर व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे जी आपल्या असाइनमेंटप्रमाणे बदलत जाणारी कॉस्ट. म्हणजे थोडक्यात काय की क्लायंट आपल्याला जेव्हा एखादी असाइनमेंट देतो किंवा आपण एखादी असाइनमेंटची रिक्वायरमेंट आपल्याला येते तेव्हा त्याला असाइनमेंट पूर्ण करायला आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या प्रत्येक क्लायंटच्या गरजा वेगळ्या असतात, त्याप्रमाणे लागणाऱ्या गोष्टी देखील बदलत जातात. मग उदाहरणार्थ म्हणजे जर बघितलं तर त्यात दोन पुन्हा गोष्टी आल्या. एक म्हणजे इक्विपमेंट कॉस्ट जी आपण फिक्स कॉस्टमध्ये देखील बघितली आणि दुसरी ऑपरेशनल कॉस्ट. तर त्या इक्विपमेंट कॉस्टमध्ये बदल कसे होतील, तर इक्विपमेंट कॉस्टमध्ये बेसिकली होणारे बदल म्हणजे आपल्याला लागणारे इक्विपमेंट रेंटल्स. कदाचित बऱ्याच वेळेला असं असतं की आपण प्रत्येक वेळेस आपल्याकडे प्रत्येक इक्विपमेंट असेलच असं काही नाही, किंवा काही गोष्टी आपल्याला कंपल्सरी आपल्याला रेंटवरती किंवा भाड्याने घ्याव्या लागतात. तर ही जी कॉस्ट असते ही प्रत्येक असाइनमेंटप्रमाणे लागणारे इक्विपमेंट्स आपल्याला बदलत जातात आणि त्याप्रमाणे ती बदलत राहते. मग किंवा इतर ॲक्सेसरीज जसे असतात, किंवा आपण जर समजा एखादा व्हिडिओ शूटिंग करायला जाऊ, किंवा लोकेशन कॉस्ट असतात, तर ह्या कॉस्ट ह्या नेहमी बदलत राहतात. सो जर इक्विपमेंट कॉस्टबद्दल जर बोलायचं झालं तर मेनली इक्विपमेंट रेंटल्स, ॲक्सेसरीज रेंटल्स, प्रॉप जे आपण वापरतो म्हणजे एखादं फोटोशूट करण्यासाठी किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी आपल्याला जे प्रॉपर्टीज लागतात, प्रॉप्स लागतात, त्या किंवा रेंटल कॉस्ट्युम्स असू शकतील जे आपण आपल्या व्यवसायात आपण आपल्या क्लायंटला पुरवणार असू, त्या गोष्टी असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या इक्विपमेंट कॉस्टमध्ये कव्हर होतात. उरतो आता भाग ऑपरेशन कॉस्ट. ऑपरेशन कॉस्टमध्ये काय घटक असतात, तर ऑपरेशन कॉस्टमधले घटक म्हणजे लागणारा आपल्याला असिस्टंट किंवा लेबर. सो काम जेवढं मोठं किंवा छोटं त्याप्रमाणे आपल्याला लागणारा जो लेबर असतो, म्हणजे मी जर व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करत असेल तर माझ्यासाठी मदतीला जी लोक माझ्याबरोबर असतात तर ती कदाचित एक किंवा एकपेक्षा जास्त लागू शकतात, तर त्याप्रमाणे ती कॉस्ट बदलत जाते. दुसरा घटक असू शकतो की ट्रॅव्हल कॉस्ट. ट्रॅव्हल कॉस्ट म्हणजे कधी बऱ्याच वेळेला असं असतं की आपण ऑन लोकेशन शूट करतो किंवा डेस्टिनेशन शूट करतो, तर त्या डेस्टिनेशन शूटसाठी जायला लागणारी आपल्याला जे जो खर्च येतो ती ट्रॅव्हल कॉस्टमध्ये जाते. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट असू शकते ती म्हणजे लोकेशन कॉस्ट किंवा डेस्टिनेशन कॉस्ट. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा क्लायंटचं शूट करत असतो, मेनली कमर्शियल फोटोग्राफीमध्ये, की जिथे क्लायंटला एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला आपल्याला शूट करून द्यायचं असतं, तर ते लोकेशन कॉस्ट जी असते की आपण बऱ्याच वेळेला जसं उदाहरणच जर घ्यायचं झालं तर प्री वेडिंगला आपण बऱ्याच वेळेला जिथे सेट्स लावलेले असतात असे लोकेशन सिलेक्ट करतो, तर अशा लोकेशनची कॉस्ट ही क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे बदलत जाऊ शकते. त्यानंतर काही आउटसोर्सिंग कॉस्ट असतात. आता आउटसोर्सिंग कॉस्ट म्हणजे काय, की जे आपण आपल्या स्वतःच्या ऑफिस किंवा स्टुडिओमध्ये जे आपण गोष्टी करत नाही, जे आपण बाहेर गोष्टी करायला देतो. जसं आपण कधी कधी जसं वेडिंगमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण एक्सपोजिंगसाठी काही फोटोग्राफर्स बोलवतो किंवा व्हिडिओग्राफर्स बोलवतो, तर ती असते आउटसोर्सिंग कॉस्ट. किंवा आपण अल्बम डिझायनिंगला देतो, अल्बम प्रिंटिंगला देतो, ह्या झाल्या सगळ्या आउटसोर्सिंग कॉस्ट. त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन कॉस्ट असते. पोस्ट प्रोडक्शन कॉस्ट अर्थात मगाशी जे मी आउटसोर्सिंग कॉस्टमध्ये जे बघितलं बोललो तेच हे पोस्ट प्रोसेसिंग पण एक प्रकारचे आउटसोर्सिंग कॉस्टच असते. पण बऱ्याच वेळेला आपण कधी कधी फोटो एडिट्सला देतो, बाय व्हिडिओ एडिट्सला देतो, त्याच्या साऊंड इफेक्ट्स देण्यासाठी आपण ह्या ज्या देतो, ह्या सगळ्या पोस्ट प्रोडक्शन कॉस्ट झाल्या. त्यानंतर आपली ॲडव्हर्टाईजमेंट कॉस्ट. ॲडव्हर्टाईजमेंट कॉस्ट म्हणजे आपण आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आपण जे वेळोवेळी ॲडव्हर्टाईजमेंट रन करत असतो, जसं गुगलवरती, इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती किंवा इतर काही अनेक डिजिटल किंवा प्रिंट मीडियम्स असतील, तिथे जे आपण आपले ॲडव्हर्टाईजमेंट आपण ज्या प्रदर्शित करत असतो, तर त्याला लागणारा जो खर्च असतो तो व्हेरिएबल कॉस्टमध्ये गणला जाऊ शकतो.
त्यानंतर इतर काही छोटे मोठे जे खर्च असतात ज्याला आपण अदर्स कॅटेगरीमध्ये धरू शकतो, जे डायरेक्टली आपण दरवेळेस प्रत्येकाच्या बाबतीत येतीलच असं नाही, पण ते अदर्स कॉस्ट जे लागतात छोट्या मोठ्या त्या ह्याच्यात आपण अदर्स या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. किंवा बऱ्याच वेळेला आपण एखाद्या वेळेस आपण आपला बिझनेस किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी कधी कधी आपण काही ऑफर्स देत असतो, जसं प्री वेडिंग शूट करायला काही आपण ऑफर देतो किंवा पोर्टफोलिओ शूट करण्यासाठी काही आपण ऑफर्स देतो, जसं एखाद्या वेळेस एखाद्या सणासुदीसाठी आपण काही ऑफर्स रिलीज करतो, त्यावेळेस जर आपण काही गिफ्ट हॅम्पर्स देणार असू किंवा काही वस्तू भेट म्हणून देणार असू, तर ह्या गोष्टी ह्या सगळ्या ऑपरेशनल कॉस्टच्या व्हेरिएबल कॉस्टच्या अंडर येतात. सो ह्या सगळ्यांची जेव्हा आपण टोटल करतो त्यावेळेस ती येते ती व्हेरिएबल कॉस्ट. आता उदाहरण जर बघायचं झालं तर मी इथे जी स्लाईड दाखवतोय त्याच्यात तुम्हाला कळेल की जसं एखादी असाइनमेंट आपल्याला करायची, फॉर एक्झाम्पल आपल्याला प्री वेडिंगच शूट करायचं असं आपण गृहीत धरू, तर प्री वेडिंगसाठी आपल्याला लागणारे इक्विपमेंट्स जे असतात, तर त्यात एक्झाम्पल घेऊ की आपण इक्विपमेंट रेंटल्स घेतले आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च 10,000 रुपये आला. ॲक्सेसरीज काय घेतल्यात, जसं गिम्बल्स घेतलेत किंवा ट्रायपॉड्स घेतलेत किंवा इतर काही लाईट्स घेतलेत, तर त्याचा जर समजा खर्च उदाहरणार्थ 5,000 रुपये आला. अजून काही 1, 2, 3 असे तुमची जी काही लिस्ट असेल त्या लिस्टप्रमाणे तुम्ही त्याच्यात ते ॲड करू शकता. हे झाली तुमची इक्विपमेंट कॉस्ट. त्यानंतर ऑपरेशनल कॉस्टमध्ये एक्झाम्पल घ्या की तुम्हाला मदतीला 2 लोकं लागलीत, तर तुम्हाला मदतीसाठी जी 2 लोकं आहेत त्याला 500 रुपये पर डे प्रमाणे तुम्ही असे 1,000 रुपये दिले. लोकेशन कॉस्ट 8,000 रुपये. असं तत्सम अशा मी ज्या कॉस्ट सगळ्या ज्या इथे मांडलेल्या आहेत वरती ज्या दिलेल्या उदाहरणामध्ये, त्या जर तुम्ही ॲड करत गेला आणि त्याची टोटल आली 58,000. सो ही झाली तुमची टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी त्या असाइनमेंट पुरतीची. सो असं करून टोटल व्हेरिएबल कॉस्ट येते. सो आता आपण मागे बघितलं फिक्स्ड कॉस्ट आणि आता व्हेरिएबल कॉस्ट बघितली. तर आता जर आपण ह्या पुन्हा दाखवलेल्या पुढच्या उदाहरणात जर तुम्ही बघितलं, जर मगाशी आपण व्हेरिएबल कॉस्ट बोललो, त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फिक्स कॉस्ट बोललो. सो फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट अशा दोन्हींचं आपण जर ॲडिशन केलं तर टोटल येते तुमची त्या असाइनमेंटची कॉस्ट, प्राइम कॉस्ट ज्याला आपण म्हणू शकतो, ती येते 61,000. सो ही 61,000 जी काही ऑड अमाऊंट आलेली आहे ती तुमची व्हेरिएबल प्लस फिक्स कॉस्ट मिळून प्राइम कॉस्ट आलेली आहे. मग ह्या कॉस्टवरती तुमची जी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे, म्हणजे जसं तुम्ही क्लायंटबरोबर कम्युनिकेशन जे केलं असेल, तुमचे काही डिस्कशन झाले असेल, मीटिंग झाले असेल, त्याला लागणारा जो खर्च आला असेल, किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट असेल, जसं काही तुम्ही प्रिंटिंग स्टेशनरी आणली असेल त्यासाठी, जी काय तुम्ही डे टू डे बेसिसवरती तुम्ही जी तुम्हाला कॉस्ट लागते ती ॲडमिन कॉस्ट म्हणून त्याच्यावरती तुम्ही 5% त्याच्यावरती ॲड केली. आणि मग ही ॲड केलेली कॉस्ट प्लस प्राइम कॉस्ट ही मिळून तुमची झाली कॉस्ट ऑफ लेबर. मग ह्या कॉस्ट ऑफ लेबरवरती तुम्ही तुमचा जो नफा आहे ज्याला आपण प्रॉफिट्स म्हणतो, तो तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणी 5% लावेल, कोणी 10% लावेल, कोणी 15% लावेल, किंवा इतर जे काही तुम्हाला जे तुमच्या दृष्टीने तुम्हाला जे योग्य वाटतं त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा त्या प्रॉफिट त्याच्यावरती ॲड कराल. सो कॉस्ट ऑफ लेबर आणि प्रॉफिट ह्या दोन्ही गोष्टी मिळून तुमची येणारी जी प्राईस असते ती सेलिंग प्राईस असते. आता त्या कोटेशन पाठवण्यात आपण काय पाठवण्यासाठी आपण काय काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. पहिली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स काय काय असावेत. तर ती पहिली जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पेमेंट टर्म्स अँड कंडिशन्स. आता पेमेंट टर्म्स अँड कंडिशन्स हा प्रत्येक व्यावसायिक आपल्या पद्धतीनुसार ते ठरवू शकतो, पण सर्वसाधारणपणे नॉर्मली असं ठरवलं जातं की अर्धे पैसे काम चालू करायच्या अगोदर, अर्धे पैसे काम झाल्यानंतर इतक्या इतक्या दिवसात किंवा काम झाल्यानंतर लगेच. सो आता ते प्रत्येकाची आपापली काम करण्याची पद्धत, युजली असं म्हणतात बुकिंग अमाऊंट सो मच परसेंटेज ॲज अ ॲडव्हान्स पेमेंट आणि बॅलन्स सो मच परसेंटेज रिमेनिंग परसेंटेज अगेन्स्ट डिलेवरी. सो ही एक सगळ्यात महत्त्वाची आहे, ती सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर केली पाहिजे क्लायंटबरोबर, नाहीतर मग नंतर असं होतं की आपण पैसे न घेताच काम करतो, क्लायंट आपल्याला पैसे देत नाही, ह्या गोष्टी अनेक वेळेला आपल्याला फेस कराव्या लागतात. दुसरी जी गोष्ट असते आपण जी गृहीत धरू शकतो ती प्रॉप्स अँड रेंटल्स, म्हणजे आपल्याला जे काही इक्विपमेंट रेंटल्स किंवा प्रॉप रेंटल्स आपल्याला जर काही त्याच्यात आपल्या असाइनमेंटमध्ये ॲड करायचे असतील तर त्याच्यासाठी लागणारी कॉस्ट, जर काही एखादी विशिष्ट पद्धतीचे प्रॉप्स किंवा रेंट हवे असेल तर ती त्याप्रमाणे वेगळी नमूद केलेली केव्हाही चांगली. तिसरी गोष्ट असते टॅक्सेस. जर समजा तुम्ही GST रजिस्टर्ड असाल किंवा अजून इतर काही टॅक्सेस ॲप्लिकेबल असतील,
तर तुमच्या बेसिक कोटेशन प्राईसवरती जी आपण मग अशी सेलिंग प्राईस बघितली त्याच्यावरती जे काही टॅक्सेस जे काही टक्के लागणार असतील ते टॅक्सेस हे वेगळे आहेत आणि इन्क्लुडेड नाहीत हे स्पष्टपणे आपल्याला सांगावं लागेल किंवा सांगायला पाहिजे. त्यानंतर पुढची जी अजून एक महत्त्वाची गोष्ट असते जी की आपण जे ह्या घटक म्हणजे कोटेशनमधल्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये जे आपण पेमेंट टर्म बघितली तर त्याच्यात जो आपण अजून एक पॅरामीटर इन्क्लूड करायला पाहिजे म्हणजे पेमेंट फेल्युअर टर्म्स. जर समजा तुम्ही एखादी असाइनमेंट केली ॲडव्हान्स काय घेतला असेल आणि उरलेले पैसे जर तुम्हाला येणं असेल तर ते जर समजा तो क्लायंट तुम्हाला जर वेळेत देईल की नाही देईल याची जर शंका असेल तर त्या दृष्टीने ती टर्म टाकणं खूप अत्यंत कायदेशीररित्या आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा एखाद्या क्लायंटने जर तुम्हाला पेमेंट द्यायला उशीर केला किंवा नकार दिला तर तुम्ही ती असाइनमेंट किंवा ते फोटोज किंवा ते व्हिडिओज तुम्ही क्लायंटला स्पष्टपणे सांगू शकता की हे सगळे कॉपीराईट्स आमचे आहेत आणि त्यामुळे तुम्ही ते वापरू शकत नाही आणि ते जर वापरले गेले तर त्याच्यासाठी कायदेशीर कारवाई ही केली जाईल. अर्थात ह्या गोष्टीत आत्ता सध्या बोलण्यात जास्त काही आपला विषय नाही आहे पण नंतर सविस्तर आपण पुन्हा याच्यावरती परत कधीतरी बोलूयात. त्यानंतर क्वालिटी आणि रिवर्क. आता बऱ्याच वेळेला काय असतं की आपण जे असाइनमेंट्स करतो त्यात आपली एक विचार करण्याची पद्धत असते क्लायंटची एक विचार करण्याची पद्धत असते. तुमच्यासाठी जे चांगलं वाटतं ते क्लायंटला चांगलं वाटेलच असं काही नाही. क्लायंटला जे चांगलं असेल ते तुम्हाला आवडेलच असं काही नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की क्लायंट आपल्याला एखाद्या गोष्टीवरती रिवर्क करायला लागतो तर ते रिवर्क किती वेळा करायचं ह्याच्यासाठी सुद्धा काही मर्यादा असाव्यात. कारण एकदा एक गोष्ट आपण एक स्पेसिफिकेशन्स आपण एकदा असाइनमेंटच्या फायनल केल्या की आपण त्या पद्धतीने कामाला लागतो पण तरीसुद्धा काही छोट्या मोठ्या आपल्याला चेंजेस त्याच्यात कराव्या लागतात. जसं आपण बऱ्याच वेळा अनुभव घेतो की वेडिंगचा आपण ज्यावेळेस व्हिडिओ करतो किंवा अल्बम्सचं एडिट करतो तर क्लायंट आपल्याला काही चेंजेस सुचवतो तर त्या चेंजेस आपण किती वेळा करायला पाहिजेत त्या भरमसाठ जर चेंजेस असतील तर आपल्याला हे आधीच माहिती पाहिजे की आपण क्लायंटशी कसं डील करायला पाहिजे तर आपण त्यात आपण नमूद करायला पाहिजे की जे काही चेंजेस असतील ते आम्ही फार तर फार एकदा किंवा फार तर फार दोनदा किंवा अति झालं म्हणजे तीनदा त्याच्यावरती आम्ही करणार नाही आणि जर करायचंच असेल तर त्याच्यासाठी ते काय जे काय ॲडिशनल आम्हाला काम करावं लागेल ते चार्जेबल असेल. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही करणार नाही. करायचं असेल ह्या एक किंवा दोन किंवा तीन जे काय तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी असेल त्याच्यापेक्षा जर जास्त करायची वेळ आली तर स्ट्रेट नकार न देता करू शकतो पण त्याच्यासाठी ॲडिशनल कॉस्ट तुम्हाला बेअर करावी लागेल. हे गोष्ट नमूद करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची एक गोष्ट म्हणजे स्कोप ऑफ वर्क. जेव्हा आपण तुम्ही जेव्हा क्लायंटशी डील करत असता किंवा मी जेव्हा क्लायंटशी डील करत असतो तेव्हा ह्या असाइनमेंटमधनं नक्की आम्ही तुम्हाला हे जे काम करू त्यातनं आम्ही तुम्हाला काय फायनल आउटपुट देऊ हे झालं स्कोप ऑफ वर्क. तर हे स्कोप ऑफ वर्क आपल्याला स्पष्ट करून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर काही कधी काम करायची वेळ आली तर डेफिनेटली आपल्याला क्लायंटला ही स्पष्टता हवी की ह्याच्यापेक्षा जर जास्त काही काम करायची वेळ आली तर त्याचे ॲडिशनल पैसे घेतले जातील. एक उदाहरण म्हणून सांगतो की जर समजा तुम्ही वेडिंगची एक असाइनमेंट घेतली आणि एकदम क्लायंट लग्नाच्या दिवशी आला आणि म्हणला मला लाईव्ह स्ट्रीमिंग करायची जे तुमचा स्कोप ऑफ वर्कमध्ये नव्हतं पण आता जर लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं मग तुम्ही नाही म्हणणार का तर तसं ते योग्यही दिसत नाही. पण जर समजा शक्य असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता हो करू शकतो पण त्याचे ॲडिशनल कॉस्ट तुम्हाला बेअर करावी लागेल. सो हा एक स्कोप ऑफ वर्क त्याच्यात आपल्याला नमूद करावा लागतो. त्यानंतर ॲडिशनल क्वांटिटी आणि पुन्हा हा स्कोप ऑफ वर्कशी रिलेटेड आहे. जर समजा उदाहरण घ्या की तुम्ही क्लायंटला 250 फोटोजची म्हणजे कमिटमेंट दिलेली आहे पण क्लायंट म्हणतो की नाही मला पुढचे अजून 50 फोटोज एडिट करून हवे डेफिनेटली देऊ शकतो कारण आपण काय 250 फोटो काढलेले नसतात एखाद्या वेडिंगमध्ये वगैरे तर त्यासाठी जर ॲडिशनल 50 एडिट करायची वेळ आली तर त्याची सुद्धा एक ॲडिशनल कॉस्ट असते ती सुद्धा क्लायंटला तशी नमूद करायला हवी. त्यानंतर डिलिव्हरी मेथड्स. आता बऱ्याच वेळेला आपण काय करतो काम करतो सगळं छान होतं पण फायनल डिलिव्हरी आपण कुठल्या पद्धतीने देणार आहोत की हार्ड कॉपीज देणार आहोत पेनड्राईव्हमध्ये डेटा देणार आहोत CD टाकून डेटा देणार आहोत गुगल ड्राईव्हवरती शेअर करणार आहोत किंवा इतर कुठल्या माध्यमांनी शेअर करणार आहोत तर ती पद्धत किंवा डिलिव्हरी आम्ही कुठल्या पद्धतीने करणार आहोत हे देखील सांगणं तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यानंतर सगळ्यात आता पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे डेटा रिटेन्शन. की आता आपण जे फोटो काढतो व्हिडिओज काढतो तो एक प्रकारचा डेटा आहे आणि तो डेटा म्हणजे आपल्या PC वरती राहतो म्हणजे आपल्या PC ची हार्ड डिस्कची स्पेस
तो कन्झ्युम करत असतो. ठीक आहे, हार्ड डिस्क किंवा स्पेस फुकट येत नाही. म्हणजे जर समजा तुम्ही गुगल ड्राईव्हवरती जरी तो डेटा स्टोअर करायचा म्हणला किंवा क्लाउडवरती जरी तुमचा डेटा स्टोअर करायचा म्हणला, तरी हार्ड डिस्क घ्यायची म्हणली तरी पैसे पडतात. क्लाउडवरती जरी समजा तुम्हाला डेटा ठेवायचा असेल तरी त्या महिन्याचं काहीतरी आपल्याला त्याचं एक सबस्क्रिप्शन द्यावं लागतं क्लाउडसाठी. मग तो जर डेटा तुम्ही क्लायंटसाठी रिटेन करणार असाल एखादा ठराविक पिरियड नंतर, तर त्याचं जे भाडं असेल ते क्लायंटकडनं वसूल करणं तेवढंच आवश्यक आहे. काही असू दे अमाऊंट, काही असू दे, 100 रुपये असू दे, 200 रुपये असू दे, तुम्ही ठरवा क्लायंटकडनं किती घ्यायचे, पण तो सुद्धा क्लॉज पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण फोटो काढतो आणि 6-6 महिने क्लायंट आपल्याकडे येत नाही, किंवा 6 महिने झाल्यानंतर आपल्याकडे येतो, अरे म्हणतो माझे फोटो डिलीट झाले, व्हिडिओ डिलीट झाला, परत देऊ शकतोस का? नक्कीच देऊ शकतो. पण तुम्ही जर ते मेन्शन केलं असेल की 6 महिन्यापेक्षा आम्ही जास्त डेटा रिटेन करणार नाही, आणि जर 6 महिन्यापेक्षा जर पुढे गेले आणि जर तुम्हाला डेटा हवा असेल तो जर आमच्याकडे असला तर आम्ही तुम्हाला नक्की देऊ, पण त्याचे चार्जेस पडतील. पण जो तो जर नसेल तर आम्ही तुम्हाला तो डेटा देखील देऊ शकणार नाही. सो ही एक डेटा रिटेन्शनची तुमची एक त्याच्यात कॅटेगरी कोटेशनमध्ये टाकली पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही मॉडेल फोटोग्राफी करत असाल किंवा पोर्ट्रेट फोटोग्राफी करत असाल, अर्थात वेडिंग फोटोग्राफीला देखील हे ॲप्लिकेबल होऊ शकतं, की ज्याच्यासाठी तुम्ही मॉडेल रिलीज आणि प्रॉपर्टी रिलीज तुम्ही हे घेणं महत्त्वाचं आहे. कारण का की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे फोटो काढत असतो किंवा एखाद्या प्रॉपर्टीचे फोटो काढत असतो, ती त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रायव्हसी. ती जर प्रायव्हसी, जरी तुम्ही आर्टिस्ट असला, कॉपीराईट तुमच्याकडे फोटोचे असले, तरी ते तुम्ही असे सहज टाकू शकत नाही. त्याच्यासाठी जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा किंवा प्रॉपर्टीचा जर कुठे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही त्याचं जर समजा होस्टिंग करणार असाल, तर त्यांच्याकडून मॉडेल रिलीज आणि प्रॉपर्टी रिलीज हे घेणं खूप आवश्यक आहे. बरे ते तुम्ही विकायला वापरा नका वापरू, तर ती मॉडेल रिलीज किंवा प्रॉपर्टी रिलीज घेणं खूप आवश्यक असतं, जेणेकरून तुम्ही फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती किंवा स्वतःच्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी ते फोटोज व्हिडिओज वापरले तर तुम्ही कायद्याच्या कचाटीत सापडले गेले नाही पाहिजेत. आणि शेवटची आपल्या व्यवसायाचं जे स्वरूप आहे, आपण ज्या पद्धतीची जी फोटोग्राफी करतो आणि त्याच्यासाठी जे लागणारे इतर काही कायदेशीर बाबी असतील, त्या अदर टर्म्स अँड कंडिशन्समध्ये तुम्ही तशा नमूद करू शकता. तर एकंदरीत असे 10 ते 12 गोष्टी आहेत ज्या आपल्याला कोटेशनमध्ये आपण इन्क्लूड करायला पाहिजे. आणि असं कोटेशन जेव्हा आपण क्लायंटला देतो तेव्हा एक प्रकारची त्यात क्लॅरिटी राहते, कुठलंही कन्फ्युजन राहत नाही आणि वाद निर्माण होण्याची शक्यता देखील कमी होते. सो ह्या सगळ्या ह्या तिसऱ्या आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये हा कॉस्टिंगचा किंवा प्राइसिंगचा हा जो पार्ट आहे हा इथे माझ्या पद्धतीने मी शक्य होईल तेवढं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. जरी तुम्हाला ह्या बाबतीत जर काही प्रश्न किंवा शंका असेल तर जरूर तुम्ही तुमच्या प्रश्न आणि शंका कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकता. शक्य होईल तेवढं मी तुम्हाला त्याच्यावरती स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करीन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.